नमस्कार बालमित्रांनो, आता आपण घन ठोकळे आणि पृष्ठभाग मोजणे या घटकाचा अभ्यास करूया. बघा, या ठिकाणी तुम्हाला पहिली जी आकृती दिसत आहे ही एक घनाकृती आहे, म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची या ठिकाणी आपल्याला समान दिसते आहे. म्हणजे आडवे तीन आहेत, उभे तीन आहेत, है की नाही? या पद्धतीने जर आकृती दिली असेल तर घनांची संख्या बरोबर एक, दोन, तीन, हे जे तीन आहेत त्या तीनचा फक्त घन करायचा. आपल्याला उत्तर मिळणार आहे 27. म्हणजे या ठिकाणी घनाकृतीमध्ये 27 ठोकळे आहेत. आता पाहूया आपण दुसरी आकृती. इथंसुद्धा 1, 2, 3, 4 आडवे आहेत आणि उभेसुद्धा 1, 2, 3, 4 आहेत. म्हणजे तुम्हाला बाजूचा घन करायचा आहे. उत्तर येणार आहे 64. लांबी, रुंदी आणि उंची समान असलेल्या घनाच्या मधील जर घन ठोकळे मोजायचे असतील तर बाजूचा घन हे सूत्र आपण वापरायचं आहे. आता या आकृतीमध्ये आपण ठोकळ्यांची संख्या मोजूया. बघा, पुढच्या बाजूला खालच्या भागात 1, 2, 3 आहेत आणि आडवेसुद्धा 1, 2, 3 आहेत. तर आपण काय करायचं, कडेच्या ठोकळ्याला क्रमांक द्यायचा. याचा क्रमांक 3 आहे, याचा क्रमांक 3 आहे आणि 3 × 3 म्हणजे बुडाशी आपल्याला दिलेले आहेत 9 ठोकळे. त्याच्यापुढे बघा, वरच्या थरामध्ये कडेचा क्रमांक 3 आहे आणि आडव्यामध्ये कडेचा क्रमांक 2 आहे. यांचा गुणाकार करा, 3 × 2 म्हणजे इथं 6 ठोकळे आहेत. त्याच्या वरच्या भागामध्ये बघा, कडेचा क्रमांक आहे 3 आणि इकडं हा पहिलाच क्रमांक आहे. यांचा गुणाकार करा, इथं येणार आहे 3 आणि सर्वात वरचा जो ठोकळा आहे तो 1 आहे. आपण बेरीज करूया, 9 + 6 = 15 + 3 = 18 + 1 = 19. दिलेल्या घनाकृतीमध्ये ठोकळ्यांची संख्या आहे 19, पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्र हो, दिलेल्या आकृतीमधील आपण ठोकळ्यांची संख्या मोजूया. बघा, खालच्या बाजूला आपल्याला जे दिसत आहेत स्पष्ट त्यांना क्रमांक देऊन घ्यायचे आहेत. 7 आडवे आहेत आणि आपल्याला परत मागच्या बाजूला 3 दिसत आहेत, म्हणजे हे 7 आणि मागचे 3 म्हणजे इथं 21 आहेत. तसाच थर वर आहे म्हणजे इथंसुद्धा 21 ठोकळे आहेत, जे आपल्याला आडवे आणि उभे क्रमांक दिल्यानंतर लक्षात येतात. आता वरच्या भागामध्ये किती आहेत बघा, हा जर भाग पाहिला आपण तर इथं 3 × 3 = 9 आहेत, इथं 3 × 3 = 9 आहेत आणि इथं 3 × 3 = 9 आहेत. म्हणजे वरचा जो घन आहे त्याच्यामध्ये 3चा घन 27 ठोकळे आहेत आणि खाली तुम्हाला 21 + 21 = 42 आहेत. म्हणजे आपलं उत्तर 27 + 42 = 7 + 2 = 9 आणि 4 + 2 = 6. या आकृतीमध्ये ठोकळ्यांची संख्या आहे 69.